यवतमाळमध्ये चौधरा बरबडा गावाचं नेमकं वैशिष्ट्य काय, ते कशासाठी ओळखलं जातं पाहूयात. यवतमाळ शहरापासून दक्षिणेला गोदनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्याची अशी भरभरून उधळण झालेली दिसते. निळवण धरण आणि उंच टेकड्यांमध्ये देवी वाघाईचं वास्तव्य असल्यानं परिसर आध्यात्मिक केंद्रही बनलाय. गोदनी ते बरबडा गावात गेल्या 400 वर्षांपासून वाघाईचं मंदिर आहे. देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी या ठिकाणी निळोणा गाव होतं. ग्रामदैवत असलेल्या वाघाईवर बरबडा, चौधरा, खरुला, गोदनीसह यवतमाळ शहर आणि आसपासच्या भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. पूर्वी हे मंदिर टेकडीवर कापाऱ्यांमध्ये होतं, मात्र भक्तांच्या तपश्चरीनंतर आई पायथ्याशी आल्याची आख्यायिका आहे. भक्तांच्या सहकार्यातून वाघामाईचं मोठं मंदिर उभारण्यात आलंय. वाघाई देवी जागृत असून या ठिकाणी नेहमीच आईचा जागर आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. चैत्रात आणि नवरात्रीत मंदिरात उत्सव भरतो. वाघाई अनेकांचं कुलदैवत आहे, तर चौधरा गावात प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे. इथंही वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाघामाय म्हणून तिचं नाव ठरलं. वाघोबा तिच्या जवळ नेहमी येते. आता नवरात्र वाघोबा येते दर्शनाला, नेहमीच येते. 50 वर्षांपूर्वी यवतमाळकरांच्या तृष्णातृप्तीसाठी निळोणाची जमीन अधिग्रहित करून धरण उभारण्यात आलं. गाव स्थलांतरित झालं, मात्र वाघाईचं त्याच ठिकाणी वास्तव्य आहे. देवीच्या नावानं यवतमाळ तालुक्यातली एकमेव वाघाडी नदी आहे. मंदिराजवळूनच ती वाहते, त्यावरच निळोणा धरण आहे. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तेव्हा या गावाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. गावाची ओळख पाहिली, आता पाहूयात या गावाला नेमक्या समस्या काय भेडसावतात, प्रशासन कितपत या ठिकाणी सक्रिय आहे. चौधरा, बरबडा आणि खरुला 3 गावं मिळून ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. यवतमाळ पासून अवघ्या 8 किलोमीटर वसलेलं हे गाव. लोकसंख्या साधारण 3000 आसपास, जिल्ह्याच्या स्थानापासून काही किलोमीटर अंतरावर असलेली गावं विकासापासून मात्र कोसों दूर आहेत. तिन्ही गावांना जोडणारा रस्ताच नसल्यानं विकासाचा मार्गच खुंटलाय. बरबडा, चौधराला जाणारा रस्ता नरेगा मार्फत मंजूर झाला, पण कामाची सुरुवात होते ना होते तोच काम बंद पडलं. 50 वर्षांपूर्वी तिन्ही गावातल्या लोकांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्यानंतर वाघाडी नदीवर निळोणा धरणाची निर्मिती झाली. निळोणा गावाचं पुनर्वसन झालं, मात्र चौधरा आणि बरबडा गावं धरणाच्या काठावरच आहेत. गावकऱ्यांना त्याच्याच जमिनीवर तयार झालेल्या धरणातलं पाणी दिसतं, मात्र त्यातून त्यांची तहान भागत नाही. पाणी असूनही, निळोणा धरण जवळ असूनही, इथून यवतमाळ 7 ते 7.5 किलोमीटर असूनही इथून यवतमाळला पाणी जाते, पण आमच्यासाठी पाणी नाही आहे. चौधरा बरबडा गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे, मात्र त्यांना शाळा म्हणावं की गुरांचा गोठा असा प्रश्न पडतो. अंगणवाडीसाठी स्वतंत्र जागाही नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या इथेच थांबत नाहीत, कारण 4th नंतर पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्यासाठी एसटीच गावात येत नाही. कमीत कमी 7 ते 17 जवळपास विद्यार्थी आहे शाळेत जाणार, तर यांना जायसाठी आम्हाला व्यवसाय करून म्हणजे शाळेत. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावं ही गावकऱ्यांची मागणी, पण त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. पशुवैद्यकीय दवाखाना नको, पण अधिकाऱ्यांनी गुराढोरांचं आरोग्य तपासावं ही गेल्या अनेक वर्षांपासूनची गावकऱ्यांची मागणी, पण त्याकडेही लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. पंचायत समितीमधून ग्रामपंचायत पर्यंत हा निधी शासनानं पोहोचवावा आणि आमच्या गावामध्ये सर्व महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करावी. गावात अनेकांना घरकुल नाही, ग्राम सुधाराची कुठली योजना नसल्यानं शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केलेल्या या परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. निळोणा धरणाशेजारचं क्षेत्र त्यासाठी राखीव ठेवण्यात आलंय, मात्र या प्रकरणी कुणीही गांभीर्यानं दखल घेत नाही. रोजगारची पण व्यवस्था नाही आहे. यवतमाळ जवळ असूनही आम्ही काही करू शकत नाही आहे, म्हणून या गावाकरता काहीतरी कंपनी किंवा रोजगार मिळावं याच्यासाठी शासनाने काहीतरी करायला आवश्यक आहे. रोजगार नसल्यानं हाताला काम नाही, त्यामुळे इथली युवा पिढी उद्ध्वस्त होतीये. यवतमाळकरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल, पण त्यासाठी गरज आहे ती सरकारच्या इच्छाशक्तीची. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. गाव तिथे 24 तास मध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा
एक पाऊल पुढे।